देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतीवीरांना अभिवादन करण्यासाठी क्रांतीदिनाचे औचित्य साधून भाजपतर्फे मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी मालेगाव रोड अग्रसेन महाराज पुतळ्याजवळ 1111 फुटाचा तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। या तिरंगा रॅली दरम्यान 1111 फूट लांबीचा तिरंगा झेंडा खांद्यावर घेऊन धुळे शहरात या भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली। भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले। धुळे शहरातील अग्रसेन पुतळा परिसरातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। त्याचबरोबर धुळे शहरातील मुख्य रस्ता बाजारपेठ चौकामधून ही भव्य रॅली मार्गस्थ करण्यात आली। या रॅली दरम्यान भारत माता की जय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या भव्य तिरंगा रॅलीमध्ये धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह आयजी बीजी शेखर, महापौर प्रदीप करपे आणि खासदार सुभाष भामरे, महानगरपालिकेचे आयुक्त देवदास टेकाडे सहभागी झाले होते। या तिरंगा रॅलीत हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले असल्याचे बघावयास मिळाले। तिरंगा समारोप करत असताना नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील, त्याचबरोबर धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापौर प्रदीप करपे, खासदार सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी पुतळ्याजवळील भव्य तिरंगा झेंड्याला सलामी देऊन आणि राष्ट्रगीत म्हणत या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला। आवाज टीव्ही साठी ब्युरो रिपोर्ट, धुळे। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।